भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, महापुरुषांना भक्तिभावानं केलं जाणारं अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवला. भाजपा व महायुतीचे उमेदवार, लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली. प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार राम सातपुते, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी, समाधान आवताडे, यशवंत माने व विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.